मिरेश्वर पोलीस ठाण्याची कारवाई, मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस, दोघांना अटक, 1,26,300 रुपयांचे 17 मोबाईल हस्तगत. मिरजेत मोबाईल चोरी होत असल्याचे गुन्हे मिरेश्वर पोलीस ठाण्यात वारंवार दाखल होत होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे लक्ष्मण कौजलगी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वसीम उर्फ अबू बादशाह सुभेदार राहणार राजीव गांधी नगर झोपडपट्टी V19 आणि अहमद अली जमीर शिकलगार राहणार उस्मानिया मोहला ईदगाह नगर मिरज V20 हे वारंवार मोबाईलची चोरी करत असतात. हे सध्या स्टेशन चौकात आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांना सदस्य हकीकत सांगून त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निलेश कदम, सचिन संधी, वैभव पाटील, गजानन बिराजदार, लक्ष्मण कौजलगी, श्रीकांत केंगार, दत्तात्रय फडतरे, दीपक परीट, मिलिंद पाटोळे असे सर्वजण स्टेशन चौक येथे जाऊन सापळा रचून या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी अण्णाभाऊ साठे पुतळा जवळून एका इसमाचा विवो कंपनीचा Y35 काळ्या रंगाचा मोबाईल चोरी केला असल्याचे तसेच विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. या दोघांना मिरेश्वर पोलीस ठाण्याने ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 17 मोबाईल असा 1,26,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. मिरज शेअर फाउंडेशन येथे गुन्हा रेषा नंबर 53/24 IPC क्रम 379 प्रमाणे दाखल सदर गुन्ह्यातील फिर्यादीने मैनुद्दीन म्हणून राहणार पुणे यांनी दिनांक 8/2/24 रोजी त्यांचा मोबाईल हरवल्याबाबतची तक्रार दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला असता गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की मिरजमधील 2 संशयित व्यक्ती यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 1,26,300 रुपये किमतीचे 17 मोबाईल हस्तगत केलेले आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब, तसेच ॲडिशनल SP मॅडम खोकर मॅडम, तसेच DYSP श्री प्रणित गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विक्रम पाटील व त्यांची टीम यांनी केलेले आहे. धन्यवाद.